श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रत्नाकर। समर्थ महाराजांविषयी त्यांच्या सर्व महाराष्ट्रातील तसेच बाहेरील भक्तांना सविस्तर माहिती व्हावी त्यासाठी ही वेब सिरीज व्याख्यान स्वरूपात आपणासमोर सादर करतोय। त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल। सुरू करूया। श्री स्वामी रायांचे ज्ञात अवतार कार्याविषयी। श्री स्वामी समर्थ अक्कलकोटा सन 1857 चे सुमारास आले। श्रीमंत मालोजी राजे हे त्यावेळेस नुकतेच राज्यपदारूढ झाले होते। श्री स्वामी महाराज हे प्रथम मंगळवेढ्यास प्रसिद्ध झाले। तेथून ते सोलापुरास आले, तेथून अक्कलकोटास आले। अनंत लीला करून श्री समर्थांनी जग उद्धार केला। काशीपासून रामेश्वर पावेतो हजारो लोक श्री स्वामी महाराजांचे दर्शनास येऊन पुनीत होऊन गेले आहेत। महाराजांचे तोंडचा प्रत्येक शब्द व त्यांची प्रत्येक कृती चमत्काराची असे। नित्य सतत चमत्कारांच्या गोष्टी घडून येत। अपाट समुद्रातून मूळभर वाळू घेऊन बाहेर निघावे त्याप्रमाणे श्री स्वामी महाराजांचे अफाट चरित्र सागरातून मूठभर चरित्रमाळा ही मांडण्याचा एक प्रयत्न आहे। श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात दत्ता अवतार होते। श्री गुरुचरित्रात दत्ताचे अवतार वर्णिले आहे। ते श्री दत्त, श्रीपाद स्वामी व नूरसिंह सरस्वती असे आहेत। पुढील अवतार श्री स्वामींचा आहे। श्री स्वामी मंगळवेढ्यास फारसे प्रसिद्धीस आले नाही। गाणगापूर आपले मुख्य स्थान, त्याचे नजीक वास करून प्रसिद्ध व्हावे या हेतूने श्री स्वामी अक्कलकोटास प्रसिद्ध झाले। श्री स्वामींचे सर्व भक्त त्यास दत्ताचा चौथा अवतार म्हणून भक्ती करतात। पुढील चरित्रावरून तुम्हालाही कळेलच। गाणगापूर हे श्री नूरसिंह सरस्वतीचे स्थान आहे। तेथे अनेक दत्तोपासक सेवा करून इच्छित प्राप्त करून घेतात। श्री स्वामी महाराज अक्कलकोटी प्रकट झाल्यापासून अनेक सेवेकऱ्यांस अक्कलकोटात जाऊन सेवा करण्याविषयी गाणगापुरात दृष्टांत झाले आहेत। महाराज आनंदात असताना आपण कोण म्हणून त्यास कोणी प्रश्न केल्यावर दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड म्हणून सांगत। एके दिवशी गाणगापूरचे काही पुजारी श्री स्वामी महाराजांचे दर्शनास अक्कलकोटास आले। दर्शन झाल्यावर पुजाऱ्यास महाराजांनी तुमच्या देवाचे नाव काय म्हणून प्रश्न केला। पुजाऱ्यांनी सांगितले, महाराज आमचे देवास नूरसिंह सरस्वती म्हणतात। ते ऐकून स्वामी महाराज म्हणाले, माझे नाव नूरसिंहवान आहे बरं। कित्येक प्रसंगी मीच राम झालो, मीच कृष्ण झालो म्हणून उद्गार महाराजांच्या मुखातून निघत। त्यावरून श्री स्वामी महाराज हे अवतारी होते। चिंतोपंत अप्पाटोळ यांचे व महाराजांची सोलापुरात गाठ पडून नंतर महाराज अक्कलकोटास आले त्याबद्दल सांगू। चिंतोमंत हे महाराजांचे पूर्ण भक्त होते। महाराज हे दत्तावतार असून त्यांचे सहवासाचा लाभ होणार हे त्यांस 5-7 वर्ष अगोदरच कळले होते। श्री क्षेत्र पंढरपुरात गोपाळबुवा नावाचे महाप्रसिद्ध पुरुष होऊन गेले। सन 1846 साली चिंतोमंत अप्पाटोळ हे सोलापुरात मामलेदार असतात। त्यांचे हाताखाली नगदी कारकून साताऱ्यास रजेवर गेले होते। परत येताना ते पंढरपुरास मुक्कामास आले। आपण कोण कुठे असता म्हणून बोवाने प्रश्न केला। आपण सोलापुरास मामलेदार कचेरीत कारकून आहोत म्हणून त्यांनी सांगितलं। हो, तुमचे मामलेदारास पत्र द्यावायचे आहे म्हणून बुवा म्हणाले। त्यास दौत लेखणी कागद आणण्यास सांगितले। कागद दौत लेखणी आल्यावर गोपाळबुवांनी पत्र लिहिण्यास सांगितले। त्यातील मुख्य मुद्द्याची गोष्ट ही होती, काही दिवसांनी तुला महान योगी सत्पुरुष दत्तात्रयाची गाठ पडून दर्शन व सहवास होईल। पुढे 7-8 वर्षात चिंतोपंतांची व महाराजांची गाठ पडून चिंतोपंत महाराजांचे निस्सीम भक्त झाले व श्री स्वामी महाराज हे साक्षात दत्तावतार आहेत हे त्यांना पटले। तर अशी ही माहिती आहे। पुढील माहिती आपण पुढील भागात पाहू। धन्यवाद।